हरिओम, मैं रूपाली विरास में गणेशवाड़ी उपासना केन्द्र मोड़ सुरुवती अनुभव संगते। मैं रोज मला अतिशय अनुभव ये जुना अनुभव संगते कारण तिथुन विश्वास बसत गेला बापू अपने साठी काय आहे, बापू काय करू शकतो। तर माझा अनुभव असा आहे की आमची शेती सासऱ्याने आमच्या घाण ठेवलेली होती, सुरुवातीला ते पीत होते दारू आणि त्याच्यानंतर आमच्या मी आणि माझे सासूबाई, सासूबाईंचा तर मला लय सपोर्ट आहे। बापूंच्याकडे जायचं म्हणल्यावर कधीच त्यात मला नाही म्हणत नाही, त्या बिनदास्त जा म्हणते त्या। त्यानंतर जमीन घाण ठेवलेली मी त्या मार्गाकडे जात होती सारखे, आमची जमीन आम्हाला द्या, मी पैसे तुमचं काय असेल ते देतो, पण तो माणूस द्यायलाच तयार नव्हता। तो म्हणायचा आता ह्या लेडीज आहेत, ह्या काय करू शकणार आहे त्या, आणि ह्या पैसे देऊ शकणार नाही असा त्याचा म्हणजे भ्रम होता की लेडीज एवढे पैसे देणार आहेत का 15,000 रुपये। आणि त्यावेळेचा काळ लेडीजने 15,000 रुपये एवढे भेटतात का आपल्याला। आणि 2007 पासून मी बापूंच्याकडे आहे आणि मी दर म्हणजे आठवड्याला बापूंच्याकडे उपासनेला जात होती। तर तो माणूस म्हणला तू कशाला आलीस माझ्या दारात, यायच नाही म्हणला पुन्हा। म्हणून मी तो जसा म्हणला तर तसा बापूंच्या पुढे बसून बापूंना सांगितलं, बापू मला असं असं म्हणले पण मला आता त्याच्या दारात पाठवू नका, तुम्हीच काय असेल ती करा। आणि आमची पहिली कशी खूप उपस्थिती होती, त्यामध्ये अशी वळी आरतीला नावे घ्यायची, आरतीला नावे घेत असताना माझं नाव आलं, तर ते नाव माझी आरती झाली। आणि दुसऱ्या दिवसापासून त्या व्यक्तीनं असं सांगायला सुरुवात केली की त्यांना म्हणावं तुमची जमीन घ्या आणि आमचा आम्हाला पैसे द्या। मी म्हणलं तसं नाही करायचं, मी जाणार नाही बापू, तो माणूस माझ्या घरी आला पाहिजे पैसे लिहायला। तर त्या कोर्टात आम्ही केस टाकली का तर द्यायला तयार नाही म्हणलं, मग आता कोर्टाकडूनच हे करायचं। पांडे काकांचा आम्ही सल्ला घेतलेला काय करावं लागेल पुढं, म्हणून पहिले एक नोटीस दिलं कायच रिप्लाय नाही दिला, दुसरं नोटीस दिलं त्याला पण काय नाही रिप्लाय दिला, तिसऱ्या ह्याला तर ते म्हणणार मग ह्यांची काय चूक नाही, तो माणूस हजर होत नाही। आणि कागद घाणवट दिलेलं होतं, मग त्याची मुदत पण सांगायला झालाय तो की ते मुदतीच्या बाहेर गेला की त्याचाच हक्क चालू झाला, आपलं काय चालणार नाही त्याच्यानंतर। असं दोन चार गणेशवाडीतल्या 2-4 माणसांच्या पैसे सांगितलं, त्यांना म्हणा आमचं पैसे द्या आणि तुमचं तुम्हाला जमीन घ्या। तर नाही म्हणलं बापूसने, मी म्हणजे सारखी म्हणत तुझी, मी आता त्या माणसाच्या दारात जाणार नाही, त्यानं आलं पाहिजे आमच्या दारात। मग तो घरी आला आणि म्हणला असं करा म्हणला, काय पैसे असताना ते द्या, तुमचं तुम्हाला जमीन देतो। ही सगळं म्हणजे बापूने घडवून आणले, इतकं म्हणजे बापूंचं हे आहे ना, त्याच्यापासून पुढे अनुभव म्हणजे येतच राहत ते। पण हे सगळं आमच्या आम्हाला जमीन भेटली म्हणजे बापूंमुळे भेटली। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।